नमस्कार मित्रांनो मराठी कृषी दूती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भुईमुग लागवडीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत भुईमुग हे प्रमुख तेल बिया पीक म्हणून ओळखले जाते हे एक शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढवते त्यामुळे पिकाची फेरपालट व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते त्यामुळे उन्हाळी भुईमुग पिकाची सुधारित पद्धतीने लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे खरीप हंगामातील भुईमुगाचे उत्पादन मुख्यतः पाण्यावर अवलंबून असते खरीप हंगामातील पीक कीड व रोगांना जास्त बळी पडते त्यामुळे खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते उन्हाळी हंगामातील उष्ण व भरपूर सूर्यप्रकाश भुईमुग पिकास मानवते ओली सोय असलेल्या ठिकाणी तसेच आंतरपीक म्हणून भुईमुग लागवड फायदेशीर ठरते भुईमुख लागवड करताना काही बाबी या अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते उत्पादकता वाढीसाठी महत्वाच्या बाबी अधोरेखित करायला गेल्यास त्यामध्ये लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड करणे आवश्यक आहे तसेच प्रमाणित बियाण्याचा योग्य प्रमाणामध्ये वापर केल्यास उत्पादकता वाढू शकते प्रति हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित राखल्यास उत्पादकता वाढीस हातभार लागतो त्याचप्रमाणे उत्पादन वाढीसाठी वीज प्रक्रिया खते जीवाणू संवर्धक व सूक्ष्म द्रव्यांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे वेळेवर तण रोग आणि कीड नियंत्रण केल्यास सुद्धा उत्पादनामध्ये मोठी वाढ येते त्याचप्रमाणे योग्य सिंचन व्यवस्थापनाद्वारे आपण उत्पादकता वाढवू शकतो वरील बाबींवर काळजीपूर्वक लक्ष आणि नियोजन केल्यास उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होते भुईमुग लागवडीमध्ये जमिनीची योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक आहे भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यासाठी तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते पिकाच्या वाढीसाठी हवामानाची निकड सुद्धा खूप महत्त्वाची आहे उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीसाठी हवामान पाहायला गेल्यास त्यामध्ये उन्हाळी भुईमुग हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून त्यास भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीक वाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते काहीक वाढीसाठी सत्तावीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान योग्य असते जमिनीची निवड केल्यानंतर उन्हाळी भूईमुगाच्या लागवडीसाठी पेरणीपूर्वी जमिनीची योग्य पद्धतीने पूर्व मशागत करून घ्यावी भुईमुगाची मुळे उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरट करून घ्यावी जास्त खोल नांगरणी करणे टाळावे कारण जास्त खोल नांगरणीमुळे जमिनीच्या खोल थरांमध्ये शेंगा तयार होतात त्यामुळे शेंगांची काढणी करणे अवघड होऊन जाते नांगरटीनंतर शेतामध्ये कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी पाच ते साठ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत पसरून द्यावे जमिनीची योग्य पूर्व मशागत केल्यानंतर योग्य वेळी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करणे आवश्यक आहे पेरणीची योग्य वेळ ही पिकाच्या भविष्यातील वाढीवर मोठा परिणाम घडवून आणते हवामान बदलाचा फायदा करून घेण्यासाठी शेतकरी डिसेंबर पासून पेरणी करत आहेत परंतु उन्हाळी हंगामाची पेरणीची योग्य वेळ ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी अशी आहे या कालावधीमध्ये थंडी कमी होऊन उगवण चांगली होते पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास पेरणीची संधी साधून घ्यावी भुईमुगाची पेरणी ही सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल पूर्व मशागत केलेल्या जमिनीत गादी वाफे रुंद सरी वाफे तयार करून घ्यावेत भुईमुगाच्या लागवडीसाठी पाच बाय चार फूट आकाराचे तसेच सहा इंच उंचीचे वाफे तयार करून घ्यावेत अशा वाफ्यांवर तीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर भुईमुगाची टोकण करावी व पाणी द्यावे उन्हाळी भुईमुगाची लागवड करताना ती प्रामुख्याने गादी वाफे किंवा रुंद करणे खूप फायदेशीर ठरते गादी वाफे किंवा रुंद ज्याला आपण बीबीएफ त्यामुळे वाफ्यावरील जमीन भूसभूषित राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते त्यामुळे पिकाची कार्यक्षमता सुद्धा वाढते गादीवा पद्धतीमुळे पिकास पाण्याचा ताण बसत नाही तसेच जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा सुद्धा करता येतो अशा पद्धतीमध्ये तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते या पद्धतीत पाटाने सुद्धा पाणी देता येते यासाठी वेगळी रान बांधणी सुद्धा करावी लागत नाही त्याचप्रमाणे संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्य द्रव्य कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत व योग्य प्रकारे पिकाची वाढ होऊन उत्पादनात सुद्धा वाढ होते उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीसाठी लागणारे बियाण्याचे प्रमाण पाहायला गेल्यास पेरणीसाठी हेक्टरी साधारणपणे शंभर ते एकशे पंचवीस किलो बियाणे पुरेसे होते बियाण्याचे प्रमाण ठरवताना निवडलेला वाण हेक्टरी रोपांची संख्या बियाण्याच्या शंभर दाण्यांचे वजन त्याचप्रमाणे त्यांची उगवण क्षमता व पेरणी अंतर इत्यादी बाबींचा विचार करावा पेरणी करता सर्वसाधारणपणे उपट्या वाणांसाठी शंभर किलो तर मोठ्या वाणांसाठी किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते निम पसऱ्या वा पसऱ्या व वाणांसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी किलो हेक्टरी बियाणे वापरावे उन्हाळी भूईमोगाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी कृषी विद्यापीठे शिफारशीत सुधारित आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करावा उन्हाळी हंगामामध्ये लागवडीसाठी सुधारित वाणांचे बियाणे वापरले तर उत्पादनामध्ये पस्तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ झाल्याचे प्रयोग सिद्ध झालेले आहे आता आपण उन्हाळी हंगामासाठी काही सुधारित वाण पाहूया जे मोठ्या प्रमाणात लागवड केले जातात त्यामध्ये पहिला वाण आहे फुले उन्नती नंतर आहे एस बी अकरा त्यानंतर टी ए जी चोवीस टी जी सव्वीस जेल पाचशे एक जेल सातशे शहात्तर त्याचप्रमाणे जेल दोनशे शहाऐंशी ज्याला फुले उनप सुद्धा म्हटले जाते तसेच केडीजी एकशे साठ ज्याला फुले चैतन्य म्हणून सुद्धा ओळखतात त्यानंतर एक्केचाळीस टी पी जी एक चोवीस टी, टी एल जी पंचेचाळीस आणि एलजीएनए हे काही महत्वाचे सुधारित वाण आहेत जे उन्हाळी भुईमुख लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात पीक लागवडीमध्ये योग्य बीज प्रक्रिया खूप महत्वाची असते प्रत्येक वेळी पेरणीपूर्वी बियाण्यास विविध बुरशीनाशके किंवा जीवाणू संवर्धके सोबत बीज प्रक्रिया करून घ्यावी रोपावस्थेत बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी भुईमुख बियाण्यास पाच ग्रॅम थायरम किंवा कार्बेनडॅनझिम दोन ग्रॅम किंवा मॅन्कोझेब तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी त्याचप्रमाणे प्रति दहा किलो बियाण्यास दोनशे पन्नास ग्रॅम रायझोबियम व

तीन पॉईंट तेहतीस लाख रुपयांची संख्या ठेवता येईल टोकन पद्धतीने पेरणी केल्यास बियाण्याची पंचवीस टक्के बचत होते पेरणीच्या वेळी सुद्धा बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रति हेक्टरी तीन पॉइंट तेहतीस लाख रुपये मिळतात पेरणी ही पाच सेंटीमीटर खोलीवर करावी भुईमुग हे एक महत्वाचे तेलबिया पीक असल्या कारणाने उत्पादन वाढीसाठी आणि त्याच्या गुणवत्ता वाढीसाठी योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे भुईमुगासाठी सात पॉइंट पाच टन शेणखत खत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी मशागत करताना शेवटच्या कुळवणीच्या अगोदर जमिनीत चांगले मिसळून द्यावे पेरणीच्या वेळी पंचवीस किलो नत्र हे आपण युरिया खतातून देऊ शकतो त्याचप्रमाणे पन्नास किलो स्फुरद हे आपण एस एस पी खतातून प्रति हेक्टरी देऊ शकतो भुईमुगासाठी नत्र व स्फुरद ही महत्वाची अन्नद्रव्ये लागतात त्याचबरोबर सल्फर व कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात म्हणून देताना तो सिंगल सुपर फॉस्फेट अर्थात एसएसपी खतातून द्यावा त्याचबरोबर सल्फर व कॅल्शियमची उपलब्धता करण्यासाठी पेरणीच्या वेळेस दोनशे किलो जिप्सम जमिनीतून द्यावे तसेच सूक्ष्म अन्य द्रव्य म्हणून जास्त वीस किलो व बोरॉन पाच किलो प्रति हेक्टरी द्यावे तर राहिलेला दोनशे किलो जिप्सम हा आऱ्या सुटताना द्यावा जेणेकरून शेंगा लागण्याचे जे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादनामध्ये वाढ होते ठिबकद्वारे खते द्यायची असल्यास शिफारशीत खत शंभर टक्के खते ही विद्राव्य स्वरूपामध्ये द्यावी ज्यामध्ये आपण पन्नास किलो, किलो देऊ शकतो ही खताची मात्रा ठिबक सिंचनातून देताना नऊ समान हप्त्यामध्ये विभागून द्यावी पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी वेळोवेळी आंतरमशागत करणे आवश्यक ठरते भुईमुख पिकात सर्व प्रकारची तणे उगवतात व पिकाशी खते पाणी यासाठी स्पर्धा करतात म्हणून पंचेचाळीस दिवसांपर्यंत दोन वेळा खुरपण्या करून पीक तणविरहित ठेवावे त्याचप्रमाणे दहा ते बारा दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात शेवटची कोळपणी थोडी खोल करावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते आऱ्या सुटू लागल्यानंतर म्हणजे साधारण पस्तीस ते चाळीस दिवसांनी आंतरमशागतीची कामे करू नये फक्त मोठी तणे ही उपटून टाकावी म्हणजे त्यामुळे शेंगा पोसण्याचे प्रमाण हे वाढेल भुईमुख पीक लागवडीसाठी आपण तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर सुद्धा करू शकतो तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करायचा असल्यास तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्या तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो त्यासाठी पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत ओलीवर पेंडीमेथालिन तीस टक्के इसी या तणनाशकाची एक लिटर प्रति हेक्टर क्रियाशील घटक पाचशे लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी पेरणी नंतर वीस दिवसांनी तण या तणनाशकाची फवारणी पंच्याहत्तर प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यातून फवारणी करावी भुईमुगाच्या उत्पादन वाढीमध्ये पाणी व्यवस्थापन हा घटक खूप महत्वाचा आहे पिकामध्ये पाण्याचे व्यवस्थापन करताना आपण दोन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करू शकतो पहिले म्हणजे सिंचनाच्या उपलब्धतेनुसार आणि दुसरे म्हणजे सिंचनावर मर्यादा आणि कमी पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन आपण करू शकतो उन्हाळी भुईमुगासाठी साधारणपणे सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते उन्हाळी हंगामामध्ये पाण्याचा ताण पडू न देण्यासाठी जमिनीच्या मजदुरानुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने बारा ते चौदा पाण्याच्या पाळ्या द्याव्या प्लास्टिक आच्छादन तंत्र वापरल्यास चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते तुषार सिंचन पद्धत व प्लास्टिक आच्छादन तंत्र भुईमुगासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते तसेच हवेमध्ये सूक्ष्म वातावरण निर्माण होऊन वाढ जोमाने होते आपल्याकडे सिंचनावर मर्यादा असली किंवा कमी पाण्याची उपलब्धता असल्यास आपण पिकाच्या वाढीचे संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन करू शकतो यामध्ये आपण पिकाच्या चार अवस्थांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन करू शकतो पहिली पिकाची अवस्था आहे उगवण्याच्या वेळी जी आपण पेरणीनंतर लगेचच देऊ शकतो दुसरी महत्वाची पीक अवस्था आहे फुलोरा येणे ही अवस्था साधारणपणे तीस ते चाळीस दिवसांच्या अंतराने येते या अवस्थेमध्ये आपण पिकास पाणी देऊ शकतो फुलोरा अवस्थेमध्ये पिकास पाणी दिल्यास फुलगळ ही कमी होते त्यानंतरची तिसरी अवस्था आहे पिकास आऱ्या सुटण्याची अवस्था ही अवस्था साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांच्या अंतराने पिकामध्ये आढळून येते या अवस्थेमध्ये पिकाला पाणी दिल्यास पिकाला आऱ्या सुटण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचा उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होतो त्यानंतर चौथी आणि शेवटची महत्वाची अवस्था आहे शेंगा धरणे व दाणे भरणे ही अवस्था पिकामध्ये लागवडीनंतर साधारणपणे पासष्ट ते सत्तर दिवसांच्या अंतराने दिसून येते या अवस्थेत पिकाला पाणी दिल्यास शेंगांचे प्रमाण वाढते त्याचप्रमाणे दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी दिल्यास दाणे चांगले पोचले जात त्यामुळे पीक उत्पादनात तसेच गुणवत्तेमध्ये भर पडते उन्हाळी भुईमगामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत पाहायला गेल्यास उन्हाळी हंगामामध्ये रोग व किडीचा प्रादुर्भाव हा कमी होतो संरक्षणात्मक उपाय म्हणून आपण पाच टक्के निंबोळी अर्क किंवा एझेटेरटिन दोन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारू शकतो पिकाची काढणी करताना ती योग्य वेळेमध्ये करावी भुईमुख साधारण उन्हाळी हंगामामध्ये एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसांमध्ये पक्व होतो शेंगाचे टरफल टणक आणि शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागताच काढणी करावी काढणी शेंगा चांगल्या वाळवून घ्याव्यात खरीप मध्ये हे उत्पादन बियाण्यासाठी वापरायचे असल्यास या शेंगा सावलीमध्ये वाळवणे योग्य असते त्यातील ओलाव्याचे प्रमाण आठ ते नऊ टक्केपर्यंत असावे आणि नंतर येणारे पिकाचे उत्पादन पाहायला गेल्यास सुधारित पद्धतीने भुईमुगाची पेरणी योग्य खतांचा वापर आंतरमशागत पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण केल्यास भुईमुगाचे सुधारित वाणांपासून हेक्टरी तीस ते पस्तीस क्विंटल वाळलेल्या शेंगा त्याचप्रमाणे चार ते पाच टन सकस कोरडा पाला चारा म्हणून मिळतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भुईमुग या महत्वाच्या तेलवर्गीय पिकाच्या लागवडीबाबत सविस्तर माहिती पाहिली वरील लागवड पद्धतीचा वापर केल्यास भुईमुग पिकामध्ये उत्पादन वाढीसोबतच गुणवत्ता आणि तेलाच्या प्रमाणामध्ये वाढ इत्यादी गोष्टी सहज शक्य आहेत सदरच्या मा व्हिडिओमधील माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओमधील मा माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद